सगळ्या देशाला या निकालाची उत्सुकता आहे. महाराष्ट्राचा महानिकाल, महायुती कायम राहणार आहे की मविया सत्तेत परतणार आहे याकडे लक्ष. तर आता सगळ्याच उमेदवारांना खरं तर धाकधूक आहे. आज नेमकं काय होणार आहे? बाळा नांदगावकर यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली लढत आहे, महत्वाची अशी शिवडीतली. या सगळ्यात त्यांनी जोरदार प्रचार केलाय. तर वांद्रे पश्चिम मधली बिग फाईट आपण पाहतोय. भाजपचे आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसचे आसिफ जकारिया यांच्यामध्ये ही बिग फाईट आहे. जितेंद्र आव्हाड मुमरा कळवातनं विरुद्ध नजीब मुल्ला असा हा सामना. तर अंबेगावमध्ये राष्ट्रवादी दादा गटाकडून दिलीप वळसे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी पवार गटाकडून देवदत्त निकम असा सामना आहे. तर कोथरूडची महत्वाची लढत चंद्रकांत पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे. कसबा पेठे येथे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपकडून हेमंत रासने यांच्यात लढत आहे. तर जयंत पाटील इस्लामपूरमधनं त्यांना लढत देत आहेत निशिकांत पाटील राष्ट्रवादी दादा गटाचे. कर्ज जामखेड मधली लढत पाहूया. राष्ट्रवादी पवार गटाकडून रोहित पवार आणि भाजपकडून राम शिंदे हे रिंगणात उतरले. तर अचलपूर मधला हा तिरंगी सामना. प्रहार मधनं बच्चू कडू प्रवीण तायडे भाजपचे उमेदवार आणि अनिरुद्ध देशमुख असे काँग्रेसचे उमेदवार असा तिरंगी सामना इथला.